नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक महेश पाटील, केंद्र संचालक कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी फलटण. मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी हा टॉपिक पाहणार आहोत आणि त्याच्यातील महत्त्वाचा टॉपिक म्हणजे इनो संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्येही मी सांगितलेलं होतं की आपण चालू घडामोडीची एक सिरीज चालू करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे येणाऱ्या परीक्षा आहेत, राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल किंवा गट क ची परीक्षा असेल किंवा विविध कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील, या सर्व परीक्षांना खूप महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा विषय आहे. करंट अफेअर ज्याला आपण म्हणतो, चालू घडामोडी आपण ज्याला म्हणतो, तो खूप महत्त्वाचा आहे. तसे प्रत्येक विषयाला महत्त्व आहे, परंतु ज्याचा चालू घडामोडीचा जास्तीत जास्त अभ्यास होतो तो सर्व विषयांशी निगडीत असतो, त्यामुळं आपण याचा चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण आज या चालू घडामोडीमध्ये युनोचा अभ्यास करणार आहोत, युनो संघटनेचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनेलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आपल्याला असे करंटचे विविध व्हिडिओ पाहता येतील. तर मित्रांनो, युनो सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे युनोची जी स्थापना आहे ते देखील परीक्षेला विचारलं जातं. आपल्याला सर्वांना माहीत आहे की इनो दिन कधी साजरा केला जातो, तर 24 ऑक्टोंबर, आपल्याला माहिती आहे 24 ऑक्टोंबर 1945 इनोची स्थापना करण्यात आली. आता त्याची जर पार्श्वभूमी जर आपण अभ्यासली तर आपल्याला माहिती आहे 1939 ते 1945 दुसरं महायुद्ध झालं आणि त्याच्यामध्ये जगामध्ये अशांतता पसरली आणि त्याच्यामुळे बरंचसं आर्थिक नुकसान झालं, त्याच्यानंतर मानवहानीही झाली, सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यामुळेच मग 1945 आपल्याला माहीत आहे IMF असेल, IBRDA असेल म्हणजे जागतिक बँक असेल, यांची स्थापना झाली आणि त्याचबरोबर जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी याच्यासाठी युनोची देखील स्थापना करण्यात आली. आणि याच्या आपल्याला बऱ्यापैकी MPSCला प्रश्न मित्रांनो विचारले जातात. आता हे वरवरचा अभ्यास करून आपल्याला काही फायदा नाही आहे, तर त्याच्यामध्ये एक्झाम ओरिएंटेड आपला दृष्टिकोन असला पाहिजे किंवा तसा अप्रोच असला पाहिजे. तर युनोची स्थापना मित्रांनो 24 ऑक्टोंबर 1945 करण्यात आली आणि त्याचं मुख्यालय जे आहे ते न्यूयॉर्कला आहे. बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे विद्यार्थ्यांच्यामध्ये जम्बलिंग होतं की Washington DC आहे का न्यूयॉर्कला आहे का जिनिवाला आहे. बऱ्याचशा संघटनांची मुख्यालय या ठिकाणी आहेत, त्यामुळं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. न्यूयॉर्क येथे मुख्यालय आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तर याचे आत्ता सरचिटणीस आत्तापर्यंत किती आणि कोणत्या देशाचे आणि कोण झाले किंवा सध्या कोण आहेत हे देखील पाहणार आहोत, परंतु या युनोचे जे स्थायी सदस्य आहेत, जे स्थायी सदस्य देश आहेत, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरती देखील मित्रांनो प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारलेला आहे. तर त्याच्यामध्ये अमेरिका आहे, फ्रान्स आहे, इंग्लंड आहे, चीन आहे आणि रशिया, हे 5 त्याचे स्थायी सदस्य देश आहेत आणि त्याला खूप महत्त्व प्राप्त युनो संघटनेमध्ये झालेलं आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर युनोचं जे काम चालतं आणि करंटला प्रश्न देखील विचारला जातो की युनोच्या आत्ता सध्या किती सदस्य देश आहेत, तर मित्रांनो 193 सदस्य देश आहेत. आणि हे देखील आपल्याला माहिती आहे की 193 देश कोणता झाला, तर दक्षिण सुदान जो 2011 जो सदस्य झाला युनोचा, 193 सदस्य, हा देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा त्याची सदस्य संख्या हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या युनोचं कामकाज चालतं ते मित्रांनो या 6 विभागामध्ये लक्षात ठेवा. हे 6 विभाग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आमसभा किंवा त्याला महासभा असं समजलं जातं. दुसरं आहे म्हणजे सुरक्षा परिषद आहे. त्याच्यानंतर तिसरं जे विभाग आहे ते आर्थिक व सामाजिक समिती आहे. त्याच्यानंतर चौथी विश्वस्त समिती आहे. 5वी जी आहे ते आंतरराष्ट्रीय न्यायालय. आपल्याला सर्वांना माहीत आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठं आहे, हे या ठिकाणी आहे, त्याला देखील महत्त्व आहे. आणि त्याच्यानंतर सचिवालय. या विविध विभागातून या युनोचं काम चालतं, अगदी व्यापक काम आहे. आपल्याला याच्यामध्ये सुद्धा डेप्थमध्ये जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण बेसिक स्ट्रक्चर वगैरे पाहतोय किंवा परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न विचारतायत हे देखील मी तुम्हाला सांगतोय. तर युनोचे स्थायी सदस्य तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्याच्यानंतर मुख्यालय आणि सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो
हे आपण स्थायी सदस्य अभ्यासतोच, लक्षात घ्या. परंतु आपल्या काही वेळा अभ्यासातून दुर्लक्ष होतं की असे कोणते देश आहेत की जे निरीक्षक देश आहेत, किंवा परीक्षेला प्रश्न देखील विचारला जाईल की सध्या किती निरीक्षक देश आहेत इनोचे. आता आपल्याला असा प्रश्न पडतो की एवढी मोठी संघटना आहे म्हणजे निश्चितच निरीक्षक देशसुद्धा जास्त असतील, तर असं नाही आहे मित्रांनो. याचे दोन निरीक्षक देश आहेत, एक म्हणजे हॉलिसी आणि दुसरा म्हणजे पॅलेस्टाईन. हे दोन इनोचे जे सदस्य म्हणजे जे देश आहेत ते निरीक्षक देश आहेत, त्यामुळे त्यांनासुद्धा विसरता कामा नये. त्याच्यावरती देखील तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आता याच्यानंतर खूप महत्त्वाचं म्हणजे युनोचे आत्तापर्यंत सरचिटणीस कोण झालेले आहेत. आपण काय करतो की सध्या जे आहेत, आपल्याला माहिती आहे अँटोनियो गुटेरस जे आहेत, पोर्तुगालचे माजी पंतप्रधान आहेत, ते कितवे आहेत, हे देखील आपण करंटमध्ये अभ्यास. पण परीक्षेला कधी कधी मित्रांनो पाठीमागचे देखील विचारतात, त्यामुळे अभ्यास करत असताना जर राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर मित्रांनो, किंवा यू पी एस सीचा अभ्यास करत असाल तर आपली अभ्यासाची डेप्थ देखील तेवढी पाहिजे. कारण आपल्याला क्लास वन सुपर क्लास वन पदं जर मिळवायची असेल किंवा ती पोस्ट मिळवायची असेल मित्रांनो, आपला अभ्यास देखील सुपर क्लास वनच असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या दर्जेचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यासाठी हे सर्व व्यक्ती किंवा देश देखील आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे, किंवा त्याचा कालावधीसुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यासाठी परिपूर्ण आपला अभ्यास पाहिजे. येते लक्षात, म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना वरवरचा अभ्यास नको, तर त्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला परीक्षा पास होणं सोयीस्कर ठरेल. तर याच्यामध्ये जे पहिले मी तुम्हाला सांगितलं की जगामध्ये जी अशांतता पसरलेली होती ते शांतता राखण्यासाठी युनोची स्थापना करण्यात आली मित्रांनो, तर त्याच्यामध्ये पहिले जे युनोचे सरचिटणीस होते ते म्हणजे ट्रिग्वेली. ट्रिग्वेली हे कोणत्या देशाचे होते, तर नॉर्वे देशाचे होते मित्रांनो, आणि त्यांचा कार्यकाल 1946 ते 1952 होता. त्याच्यानंतर दुसरे जे सरचिटणीस होते ते म्हणजे डॅग हॅमरशिल्ड, हे स्वीडनचे होते, स्वीडनचे देश होता त्यांचा, आणि त्यांचा कार्यकाल 1953 ते 1961 होता. त्याच्यानंतर तिसरे जे होते यू थान, हे तिसरे सरचिटणीस होते, ते म्यानमार या देशाचे होते आणि त्यांचा कार्यकाल 1962 ते 1971 असा होता. त्याच्यानंतर चौथे जे होते डॉक्टर कुर्त वाईल्ड हाईम, लक्षात ठेवा हे थोडंसं नाव क्लिष्ट जरी असलं तरी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर कुर्त वाईल्ड हाईम हे ऑस्ट्रिया देशाचे आहेत. आपल्याला माहिती आहे ऑस्ट्रिया युरोप कंट्रीमध्ये आहे, ऑस्ट्रेलिया वेगळं आणि ऑस्ट्रिया हा देश वेगळा आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्यांचा कालगण 1972 ते 1981 असा होता. त्याच्यानंतर पाचवे जे सरचिटणीस झाले ते म्हणजे झेवियर परेज, हे पेरू देशाचे होते आणि त्यांचा कार्यकाल होता 1982 ते 1991. त्याच्यानंतर मित्रांनो डॉक्टर बिट्रॉस घाली हे सरचिटणीस झाले, ते इजिप्त या देशाचे होते, त्यांचा कार्यकाल 1992 ते 1997 असा होता. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे कोफी अन्नान, खूप चर्चेतील व्यक्ती आहेत, ते घाना देशाचे होते आणि त्यांचा कार्यकाल 1997 ते 2006. त्याच्यानंतर आठव्या नंबरला जे सरचिटणीस झाले ते देखील खूप चर्चेत होते. आपल्याला माहिती आहे बान की मून हे दक्षिण कोरियाचे होते आणि बराचसाच कालखंड ते सरचिटणीस होते, 2007 ते 2016 होते. आणि आत्ता जे सध्या आहेत इनोचे सरचिटणीस खूप महत्त्वाचं आहे, नववे आहेत, लक्षात घ्या, अँटोनियो गुटेरस, तर ते पोर्तुगालचे माजी पंतप्रधान आहेत आणि त्यांचा कार्यकाल 2017 आत्ता सध्या देखील आहे. म्हणजे तुम्हाला ही नावं तर लक्षात ठेवायचीच आहेत मित्रांनो, ही स्थापना लक्षात ठेवायची आहे, स्थायी सदस्य देश लक्षात ठेवायचे आहेत किंवा निरीक्षक देश लक्षात ठेवायचे आहेत, एकूण सदस्य किंवा शेवटचा कोणता आहे हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. परंतु या नावाबरोबरच हा क्रम देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला सध्या अस्तित्वात असणारे इनोचे सरचिटणीस जे आहेत अँटोनियो गुटेरस हे कोणत्या देशाचे आहेत किंवा कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत किंवा कितवे आहेत
असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यामुळे परीक्षेला अभ्यास करत असताना डेप्थ खूप महत्त्वाचे किंवा त्याचे जे सहा विभागामध्ये युनोचं कामकाज चालतं हे देखील, हे कामकाज सहा विभागामध्ये मित्रांनो चालतं, परंतु प्रत्येक विभागाचं कामकाज पुन्हा याच्यामध्ये सेपरेट कसं चालतं हे देखील त्याच्या मुळाशी जाऊन अभ्यासणं गरजेचं आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून युनोचे सरचिटणीस किंवा युनोची स्थापना किंवा युनोच्या सरचिटणीसांचा कार्यकाल, देश, त्याचे सहा विभाग किंवा त्याचे निरीक्षक देश, स्थायी सदस्य देश हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। आणि निश्चितच येणाऱ्या राज्यसेवा असेल, कंबाईन असेल किंवा गट क ची एक्झाम असेल किंवा इतर कोणत्याही सरळ सेवेच्या एक्झाम असतील त्याच्यामध्ये याचा, या घटकाचा निश्चितच आपल्याला फायदा होईल असं मी समजतो। आणि आपल्याला हा व्हिडिओ निश्चितच उपयोगी ठरेल असं देखील मी समजतो। आणि तुर्तास थांबतो। जय हिंद।